अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रभर होत असलेल्या डफली बजाव आंदोलनात आज जामनेर शहरातील बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवत लॉकडाऊनच्या विरोधात नायब तहसीलदार यांना निवेदन दिले। कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे। तर त्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवणं हा पर्याय नसून या लॉकडाऊनमुळे गरीब गरजू नागरिकांचे हालच होत आहेत। त्यासाठी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रभर डफली बजाव आंदोलन करून सर्व उद्योग व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार सुरू करावेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा ही पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। ऑफिस, दुकान, हॉटेल, मार्केट इतर जुन्या लोकांना उपाशी संपर्क कमी होत आहे। अशा प्रकारे सर्व व्यवहार निर्बित झाल्याबद्दल या चार महिन्यामध्ये कोरोना पसरला अभ्यास केला आहे। अभ्यास लक्षात ठेवून कोरोना प्रतिबंधक उपयोग योजना सुरू करण्यात आवश्यक आहे। गरीब लोकांना रोजगार, एकूण उद्योग व्यवसाय, आर्थिक व्यवस्था तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे। कोरोना विरुद्ध लढण्याला प्रतिसाद क्षमा अंदाज 80% लोकांना दाखवलेली आहे। 15% लोकांना वैयक्तिक उपचार प्रतिसाद घेऊन कोरोना मुकाबला करण्यात यशस्वी झालेले आहे। 5% लोक उद्योग वैयक्तिक उपचार देऊन ही नियंत्रण येत आहे नाही वैयक्तिक होत आहे पाळलेले आहे। आणि बाळासाहेबांनी जो आम्हाला आदेश दिला तो आज यांना पाळलेला आहे। आणि लवकरात लवकर राज्यात एस टी डेपो आणि जे लोक हातरपोट भरत असते लोटगाडी आपला व्यवसाय ते मोठमोठ फक्त मोठमोठे दुकान चालू आहेत शहरामध्ये ते आत्मजूर लोक ते कसं पोट भरतील। आणि रिक्षा चालक तर अशी व्यवस्था आली की 4 महिने झाले आज मी स्वतः रिक्षा चालक आहे। आज माझी अशी परिस्थिती माझ्या घरात खायला नाही तर सरकारला एकच सांगतो की लवकरात लवकर लॉकडाऊन उघडावे। सरकारने 25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरामध्ये अनेक उपाययोजना केल्या, परंतु आपल्या या देशामध्ये कोरोनाचे थैमान हे चालूच आहे। आणि ह्या कोरोनाचे थैमान चालू असताना यामध्ये बरेचसे असे हे गैरकृत्य घडत आहेत। हे गैरकृत्य रोखण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे। आणि हा आंदोलनाचा पवित्र आमच्या गरीब लोक जे पोटावर हातावर पोट भरण्यासाठी रस्त्यावरती जे लोक आहेत त्यांच्या उपासमारी होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत, हे निवेदन देत आहोत। बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आहे की कोरोनाचं नाव घेऊन सनी कोरोनाच्या नावाखाली गैरप्रकार घडत आहेत। उदाहरणार्थ एक सांगतो, आमच्या माझी पुतणी मोनिका जाधव म्हणून सनी मुंबईला तिचं मर्डर झाल्यानंतर तिला दवाखान्यात नेल्यानंतर तिचं डायरेक्ट अक्षरशः कोरोना पेशंट म्हणून घोषित करण्यात आलं। असे अनेक प्रकार त्या प्रकरणामध्ये आमचे बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी स्वतः हात घातलेला होता आणि ते उकरून काढण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, असेच आमच्या बघा तुम्ही आता गोरगरीब जनतेचे भरपूर हार होत आहे। प्रायव्हेट एसट्या चालू झालेले आहेत, प्रायव्हेट रेल्वे चालू झालेले आहेत, बाकी सरकारी रेल्वे काही चालू होत नाही। प्रायव्हेटमध्ये भरपूर असे पैसे घेतले जातात आणि त्यांना केले जात आहे। पण आमचं एक म्हणणं आहे की आमचे जे गरीब लोक आहे ते एस टीने येऊ जाऊ करता, जे सरकारी रेल्वेने येऊ जाऊ करता, त्यांचे भरपूर हालापेक्ष चालू आहे। आमचे जे गरीब लोक जे हातगाड्यावरती लोटगाडीवरती धंदे करतात त्यांचे धंदे बंद आहेत। त्यांच्या आणि बाकीचे हे मोठाले धंदे ते
चालू आहेत अशा ह्याच्यात बरेचसे गैरप्रकार घडत आहे. म्हणून बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी एक घोषणा केली की हा लॉकडाऊन आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये सर्वांना सर्व संपूर्ण देश हा लॉकडाऊन तोडण्यात यावा, कारण की गरिबांचे हाल अपेक्षा होऊ नये यासाठी हा लॉकडाऊन तोडण्यात यावा आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यात यावा. हा लॉकडाऊन तोडण्यात असताना शासकीय जे नियम आहेत नियमानुसार शासनाने आम्हास एसटी उपलब्ध करून द्याव्या, रेल्वे उपलब्ध करून द्याव्या आणि गरिबांना गरिबांना मदत करावी एवढीच मी इच्छा करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.